संजीव भांबोरे, अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष, जिल्हाधिकारी भंडारा कार्यालयासमोर मागील 29 फरवरीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अजय गोपीचंदजी मेश्रा हे मागील 6 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी महावितरण कंपनी विद्युत विभागच्या जुलमी निर्णयाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपलं आमरण उपोषण सुरू केलेले आहे. परंतु आजपर्यंत जे विद्युत विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी अजूनपर्यंत या उपोषण मंडपाला भेट दिलेले नाही. म्हणून जे शासनाचे जे विद्युत विभागाचे कर्मचारी आहेत त्यांनी या उपोषण मंडपाला तात्काळ भेट देऊन ह्या आमरण उपोषण जे अजयजी मेश्राम आहेत त्यांनी सुरू केलेलं आहे त्या आमरण उपोषणाची तात्काळ दखल घेण्यात यावी. त्यांची प्रमुख मागणी आहे की थकबाकीदारांना विद्युत बिल भरण्यात मुदत देण्यात यावी, प्रीपेड मीटर संबंधी पायाभूत सुविधा पुरवण्यात यावी, प्रीपेड मीटर लावण्यास सक्ती करू नये व तो ऐच्छिक करण्यात यावा, शेतकऱ्यांना 24 तास विद्युत पुरवठा करण्यात यावा, या मागण्यांकरता ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. आज त्यांनी 6 दिवसापासून अन्नत्याग केलेला आहे आणि त्यांच्या जीवाला कमी जास्त झाला तर संबंधित विभाग जबाबदार राहील. म्हणून मी अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग संघटनेचा त्यांना पाठिंबा जाहीर करतो आणि विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आजच्या आज त्यांच्या उपोषणाला मंडपाला भेट देऊन त्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण करावा आणि आमरण उपोषण सोडवावं अशी मी आपणाला विनंती करतो.